अगदी हॉटेलसारखी चमचमीत 2 मिनिटात ही पनीरची भाजी बनून तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। फक्त या भाजीसाठी आपल्याला टॅमॅटो आणि दूध हवं आहे, आणि पनीर बटर मसाला हे मार्केटमध्ये डीमार्टमध्ये तुम्हाला कुठेही हे पॉकेट भेटेल। तर आपण इथे 2 टॅमॅटो घेतलेले आहेत, 2 कप दूध घ्यायचं आहे। तुम्हाला भाजी किती हवी आहे त्यानुसार इथे दुधाचा वापर करायचा आहे। दूध नसेल पाणी वापरलं तरी सुद्धा चालेल, दुधामुळे ह्या भाजीची पौष्टिकता आणखीन वाढते आणि चवसुद्धा छान लागते। इथे मी 1/2 पाकिट हा मसाला घेतलेला आहे। तर हे आपण या दुधामध्ये छान ह्याच्या अशा ह्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। पूर्ण प्लेन आपल्याला हे दूध बनवून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। हे पहा एकदम छान। आता आपण इथे ह्या कढईमध्ये तेल गरम करायचं आहे, आणि आता आपल्याला यामध्ये 2 टॅमॅटोची पेस्ट इथे टाकायची आहे। इथे माझे टॅमॅटो थोडी कच्ची होती त्यामुळे कलर थोडासा लाल आलेला नाही। तेलामध्ये छान आपल्याला ही टॅमॅटोची पेस्ट परतून घ्यायची आहे। त्यामध्ये हळद थोडासा हिंग टाकायचा आहे। परत एकदा हे आपल्याला तेलामध्ये छान मिक्स करून भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये हे बारीक कट केलेले पनीर टाकायचं आहे। पनीर आता आपण या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया। पनीरला या पद्धतीने मिक्स केल्यामुळे थोडेसे हे भाजले जाते आणि पनीरची चवसुद्धा बदलते। आता आपल्याला हे जे आपण मसाला दुधामध्ये मिक्स केला होता तो यामध्ये मिक्स करायचा आहे। हे पहा ह्या पद्धतीने भाजीला कलरसुद्धा अगदी छान येतो ह्या मसाल्यामुळे। त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं बटर किंवा तूप टाकायचं आहे। भाजीला इथे उकळी आणायची आहे। अगदी हॉटेलसारखी ही पनीर बटर मसाला भाजी तयार होते। आणखीन थोडं इथं दूध मी ओतलेलं आहे, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते पाणीसुद्धा ओतू शकता। त्यानंतर आता हे आपण झाकून ठेवूया आणि एक उकळी काढून घ्यायची आहे। या पद्धतीने हे पहा भाजीचा कलर छान आलेला आहे। आता आपल्याला इथे पनीर आपण इथे बटर टाकायचं आहे आपल्याला। हे बटर यामध्ये चांगलं वितळून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर। आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे। सुगंध तर अगदी अप्रतिम असा येत आहे। हे पहा भाजीला छान तेल सुटलेले आहे, आपले बटर पूर्ण वितळलेले आहे। आता आपण ही भाजी एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे। अगदी झटपट हॉटेलसारखी ही पनीरची भाजी खाण्यासाठी तयार आहे। इथे तुम्ही पाहू शकता किती छान पनीरची भाजी आपली बनलेली आहे। तुम्हाला जर या चॅनलवरची रेसिपी व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी शेअर करा, आणि रेसिपी आवडली तर एक कमेंट नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद। बाय बाय।